बारामती तालुक्यातील जय जवान माजी सैनिक संघटना त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बारामती येथे 26 जुलै 2020 रोजी 21व्या कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा स्तंभास अभिवादन करून भारत माता की जय वीर जवान अमर रहे असा नारा देण्यात आला. प्रथम हुतात्मा स्तंभास पुष्पहार अर्पण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व कारगिल दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र चव्हाण यांनी केले. तसेच आभार उपाध्यक्ष पी बी जांभळे व सचिव राहुल भोईटे यांनी मांडले. तसेच सैनिकांच्या अनेक प्रश्नांच्या अडचणींसाठी संघटना सदैव तत्परतेने आपल्या सोबत आहे असे मत जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघाचे तालुका अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेचे सदस्य रमेश रणमोडे, शिवलिंग माळी, विलास कांबळे, बाप्पू भापकर, दिलीप चौधरी, नलवडे साहेब, तानाजी कदम, नरेंद्र देवकर, निंबोरे साहेब, बाळासाहेब लोणकर, शिवाजी काळे, गणपत खडतरे, मोहन जुंजारे, नलवडे साहेब, राहुल पवार, प्रसाद कुलकर्णी, संतोष तोडकर, बबन खराड, भारत मोरे, इंथा पेपियस, अभय थोरात, चंद्रकांत जोरे, अशोक जगताप, नामदेव सायार, निवृत्ती गिरमे, मोरबोले साहेब, पांडुरंग जमदारे, दत्तात्रय जगताप हे उपस्थित होते. आज या स्तंभासमोर उभा असताना खूप दुःख होत आहे आणि त्याचप्रमाणे आनंदी होतोय. का तर आपल्या व्हिक्टोरिया क्रॉस कारगिल वॉर मध्ये आपल्या भारतीय सैन्यातील 527 जवान शहीद झाले होते, त्याचप्रमाणे 1300 जवान घायल झाले होते आणि केवळ पाकिस्तानने आपल्यावर एक प्रकारचं युद्ध लादलेलं होतं. त्याच्या त्या घोडपुटीमुळं आपल्याला हा मनस्ताप सहन करावा. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जय जवान आजी माझी सैनिक संघटना बारामती तालुक्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 26 जुलै या दिवशी आम्ही अनेक कार्यक्रम राबवतो. परंतु या वर्षी कोरोना महासंकट असल्या कारणाने आणि प्रशासकाचे काही नियमाचे उल्लंघन न करता आम्ही रॅली न काढता आज फक्त श्रद्धांजली हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. मला आज कारगिल विजय दिवसानिमित्त एक आव्हान करावंसं वाटतं की कारगिल लढाईमध्ये जे माझे जवान शहीद झाल्या त्या शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नींना सरकारने 2.5 हेक्टर जमीन देण्याची घोषणा केली होती. 4 देखील निघाला होता, पेपरला देखील आऊट झाले होते, परंतु ग्राउंडवरती तशी काहीच कारवाई झालेली नाही. तर मी माझी संघटना आजपासून वचनबद्ध राहील की जोपर्यंत या वीर पत्नींना सरकार जमीन देत नाही तोपर्यंत आमची संघटना शांत राहणार नाही. त्यांचे हक्क त्यांना आम्ही नक्कीच मिळवून देऊ. आज या ठिकाणी जय जवान आजी माझी सैनिक संघटना बारामती तालुका तसेच तमाम बारामती नागरिकांच्या वतीने मी कारगिल शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय भारत.